बारामतीत परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले. शरद पवार यांनी पासपोर्ट मिळवल्याचा अनुभव सांगितला. पाहुयात ही बातमी. बारामतीत परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आलं. याचं उद्घाटन शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातल्या पहिल्या पासपोर्टपासून तर परदेश दौऱ्यापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. आपण महाविद्यालयात असताना मोठे बंधू माधवराव पवार हे परदेशात निघाले होते, त्यावेळी आपण त्यांच्या पासपोर्टसोबत फोटो काढल्याची आठवण त्यांनी सांगितली. मी कॉलेजमध्ये शिकत होतो, माझे मोठे बंधू आता हयात नाही, त्यांचं नाव माधवराव पवार. हे पहिल्यांदा आमच्या घराचे परदेशात इंग्लंडला जायचे का इंग्लंडला जायला निघाले आणि इथं अमरायच राहत होतो. आणि आपण आमच्या घरात सगळ्यांची सगळी चर्चा जो आपल्या इतके लावून करणार तर कसं व्हायचं, कशाने जाणार, मोठीने जाणार, आणि शेवटी जायचा दिवस उघडण्याच्या नंतर आम्ही सगळे धावाना लोक नातेवाईकांच्या सर्व मुंबईच्या बंदरात त्या मूर्तीच्या बाहेर उभं राहून त्याला हात फेडला त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्यावेळेला मूर्तीचा प्रवास 3 आठवड्याचा परदेशामध्ये आणि त्याचा पासपोर्ट कधी बघितला नाही तो बघून आम्ही लोकांनी त्या पासपोर्ट आणि मूर्तीमध्ये आमचे फोटो काढले. इतकी अशी परिस्थिती लावली त्याची त्या काळामध्ये आम्हाला लोकांना. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती.